नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेख नीम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाकेत इथे पंधरा वर्षापासून ज्ञानदानाचं काम देण्याचं काम करीत आहे आज मी तुम्हाला जी काही नीट परीक्षा आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर जे मुलं दहावी नंतर अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी व बारावीला जे असलेली मुलं आहेत ह्या वर्षी त्यांच्यासाठी ही उपयुक्त माहिती मला मी तुम्हाला सांगत आहे तर ही जी परीक्षा आहे नीट नावाची तर ही नीट नावाची परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट कोण करतं तर ते कंडक्ट करतं एन ई टी कोण कंडक्ट करतं NET. NET तर ती कंडक्ट करतात एन ई टी एन ई टी म्हणजे काय एन ई टी म्हणजे काय तर त्याला म्हणतात नॅशनल टेस्टिंग एजन्सी काय म्हणतात नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे तुम्हाला माहीत पाहिजे सो नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट नीट एक्झाम कंडक्ट नीट एक्झाम सो so, नीट एक्झाम इज कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे तर ती प्रत्येक वर्षी काय करते ही नीट नावाची परीक्षा कंडक्ट करत असते मग आता ही नीट एक्झाम जी आहे तर ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे म्हणजेच मेडिकल फील्डकडं जायचं आहे त्या मुलांना ही नीट एक्झाम ऑल ओव्हर इंडिया कंपल्सरी केलेली आहे मग आता वैद्यकीय शिक्षण म्हणजे काय मेडिकल फील्ड आणि मेडिकल फील्ड म्हटलं की आपल्यासमोर काय येतं तर ते येतं डॉक्टर काय येतं डॉक्टर मग हे डॉक्टर म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे मग इंग्लिशमध्ये जर म्हटलं आपण साधी जर व्याख्या तयार केली डॉक्टरची तर काय होईल मग तर डॉक्टर इज अ पर्सन हू इज ट्रेंड इन मेडिकल अँड हू ट्रीट पीपल्स हू आर इलनस म्हणजे ही एकदम सिंपल व्याख्या आहे डॉक्टरांची किंवा मराठीमध्ये असं आपण त्यांना म्हणू शकतो की वैद्यकीय शिक्षण घेतलेली घेतलेले आणि रुग्णांवर औषधोपचार करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर व्हेरी सिंपल तर ही जे डॉक्टर आहे तर डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते मग ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा जी आहे कौन्ते कौन्ते पाई पाई तर कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी द्यावं लागते हे आपल्याला माहीत पाहिजे पहिलं तर मग ही जी नीट नावाची परीक्षा आहे तर ही नीट नावाची जी परीक्षा आहे तर तुम्हाला एक एम बी बी एस तुम्हाला जर एम बी बी एस व्हायचं असेल तुमचं स्वप्न जर एम बी बी एस करायचं असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर मग हे जे एम बी बी एस आहे मग एम बी बी एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी तुम्ही एम बी बी एस करू शकता नंतर तुम्ही काय करू शकता तुम्ही बी डी एस करू शकता बी डी एस मग आता बी डी एस म्हणजे काय बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हे तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरा जो नीटच्या अंडर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं तर ते आहे बी ए एम एस बी ए एम एस बी एम एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक अँड मेडिकल अँड सर्जरी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक अँड मेडिकल ऑफ सर्जरी ही पदवी तुम्हाला मिळू शकते नंतर दुसरी आहे तर ती आहे बी एच एम एस बी एच एम एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ होमिओपॅथिक अँड मेडिसिन मेडिसिन अँड सर्जरी हा त्याचा लॉंग फॉर्म आहे नंतर दुसरा जो नीटच्या अंडर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं तर ते आहे बी टी पी आता बी टी पी म्हणजे काय तर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर दुसरा आहे बी वाय एन एस बी वाय एन एस मग आता बी वाय एन एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सिस्टीम बॅचलर ऑफ यो बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सिस्टीम याला ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं त्यानंतर दुसरं आहे की बी एस एम एस बी एस एम एस तर हा जो कोर्स आहे त्याला म्हणायचं बॅचलर ऑफ सिद्धी मेडिसिन्स अँड सर्जरी अँड तर हे असे वेगळी वेगळी कोर्सेस जे आहे नीट एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींना ॲडमिशन मिळू शकतं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मग जर तुम्ही एम बी बी एस केलं तर एम बी बी एस किती वर्षाचं आहे तर एम बी बी एस आहे साडेचार वर्षाचं किती वर्षाचं आहे सो साडेचार वर्षाचं आणि प्लस एक वर्ष तुम्हाला एंट्रनशिप द्यावं लागतं किती वर्ष एक वर्ष एंट्रनशिप असते तसं त्याच पद्धतीने बी डी एसचं आहे हे लक्षात त्यानंतर बी बी एम एस आहे बी एम एससुद्धा चार वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे फोर इयर्सचं आहे बी एम एस प्लस तुम्हाला ट्वेल्व मंथची एंटर्नशिप आहे म्हणजे एक वर्षाची एंटर्नशिप आहे त्याच पद्धतीने मग बी ए बी एच एम एस आहे हेच याचं सुद्धा तेवढाच टाईम आहे याच्या लक्षात अशी वेगळीवेगळी कोर्सेसची तुम्हाला चार किंवा साडेचार वर्ष आणि एक वर्ष त्यांची एंट्रशिप असते ह्या लक्षात ठेवायचे मग आता ही जी परीक्षा आहे ही जी परीक्षा जी असते याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे तर क्रायटेरिया असा आहे की याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट किती पर्सेंट तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जे आहे पन्नास टक्के पन्नास टक्के जे आहे तर ऑल इंडियन कोठा असतो ऑल इंडिया कोठा सो ऑल इंडिया जेवढ्या जागा आहे तेवढ्या पन्नास टक्के म्हणून ऑल इंडिया कोठा असेल कोठा असेल आणि जे काही स्टेट वाईज आहे तर स्टेट वाईज किती जागा भरल्या जातील तर स्टेट वाईज तुमच्या किती टक्के तर एटी फाय पर्सेंट विल बी फील्ड थ्रू स्टेट म्हणजे इट विल बी फिल्ड थ्रू थ्रू वॉट थ्रू स्टेट म्हणजे राज्या राज्य काय करेल हे पंच्याऐंशी टक्के जागा भरू शकतो किंवा भरतात ते आता यानंतर काय या आहे एक्झाम पॅटर्न कसा का आहे काय आहे एक्झाम पॅटर्न मग आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर असं लक्षात येतं की हे जे एक्झाम पॅटर्न आहे तर यांचं स्वरूप वेगळं वेगळं आहे तर नाव नेक्स्ट पॉईंट कोणता आहे एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न कसा आहे आता सध्या काय झालं की कोविडमुळं ही एक्झाम ऑनलाइन घेण्याच्या तयारीत आहे कोण शासनाच्या स्तरावरती अशा वेगळ्या वेगळ्या बातम्या येत असतात मग त्या न्यूजवरती असेल किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये किंवा टाईम्स ऑफ इंडिया हे जे नॅशनल लेवलचे पेपर आहे त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये काय आहे तर ही एक्झाम जी होत होती तर ती ऑफलाईन पद्धतीने होती ऑफलाईन पद्धतीने तिचा मोड आहे म्हणजे ती याच्यामागे ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते पण ही आत्ता जी दोन हजार एकवीसची जी काही सिट्युएशन आहे तर याच्याबद्दल अजून कोणती गोष्ट आपल्याला माहीत नाही किंवा ती अननोन आहे हे माहीत पाहिजे तुम्हाला आणि त्यामुळं ह्या कोविडमुळं काय होणार आहे तर ही एक्झाम कशी होऊ शकते तर ती ऑनलाईन मोडवरती होऊ शकते ऑनलाईन मोडवरती म्हणजे ऑनलाईन मोडवरती हे एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते मग शासनाच्या वेगळे नियम त्याच्यासाठी ते बनवायला आता करतील मला असं वाटतं की त्यांचं असं एक पहिलं मत की दोन वेळेस ती जी एक्झाम आहे नीट नावाची तर एका वर्षामध्ये ती दोन वेळेस कंडक्ट करायची आहे टू टाइम्स टू टाइम्स कंडक्ट करायची आहे कधी इन अ इयर इन अ इयर म्हणजे एका वर्षामध्ये इन अ इयर ती इयरमध्ये ती कंडक्ट करण्याच्या विचारधीन आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे नंतर ही जी परीक्षा असते खरं म्हणजे तर ही परीक्षा किती असते तर तिचा टाइम स्पॅन असतो थ्री आवर्स किती असतो थ्री आवर्स म्हणजे तीन तास ही परीक्षा असते घेतली जाते पूर्णपणे आणि सर्वात महत्त्वाचं ही एम सी क्यू बेस्ड परीक्षा आहे एम सी क्यू बेस्ड परीक्षा म्हणजे एम सी क्यू बेस्ट परीक्षा असते आणि मग ही जी एक्झाम आहे तर मग इचे कोणते कोणते सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स असतात ते आपण आता पाहणार आहोत तर सब्जेक्ट कोणते कोणते आहे तो सब्जेक्ट जे आहे आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस अकरा वेला ॲडमिशन घेणार आहोत तर त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे विषय आपण कोणते कोणते घेत असतो तर वेगळ्या वेगळ्या कॉलेजला वेगळेवेगळे आपण विषय घेत असतो तर इथं एक लक्षात ठेवायचं आहे तर इंग्लिश एक विषय घेत असतो आपण त्यानंतर हिंदी हिंदी किंवा आपण मराठी घेतो म्हणजे ह्या दोघांपैकी एक विषय घेतो आपण म्हणजे हिंदी आणि मराठीपैकी त्यानंतर सर्वात महत्त्वाचे सायन्सचे जे विषय आहे तर ते आहे फिजिक्स त्यानंतर केमिस्ट्री त्यानंतर बायोलॉजी आणि त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स ह्या पद्धतीने हे जे मेन विषय आहे सायन्सचे मग आता ही जी एक्झाम आहे नीट एक्झाम तर यांच्यामध्ये कोणते कोणते कम्पल्सरी सब्जेक्ट पाहिजे पाहिजे आपल्याला तर पहिलं पाहिजे फिजिक्स दुसरं पाहिजे केमिस्ट्री आणि तिसरं पाहिजे बायोलॉजी आणि मग ज्या मुलांना इंजिनियरिंग साईडला जायचं आहे त्यांनी कोणता विषय घेतला पाहिजे तर तो आहे मॅथमॅटिक्स घेतला पाहिजे इथे लक्षात बिकॉज मॅथमॅटिक्स इज द हार्ट ऑफ सायन्स ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही इथे लक्षात मग आता हे जे नीट एक्झामसाठी कोणते कोणते विषय घ्यायचे आपण पाहिलेले आहेत तर पहिला कोणता सांगितला मग तुम्हाला तर तो आहे कोणता सांगितला फिजिक्स तो फिजिक्स विषय आहे इथे लक्षात हा जो फिजिक्स विषय आहे नंतर दोन नंबरला कोणता सब्जेक्ट सांगितला तो आहे केमिस्ट्री केमिस्ट्री आणि तिसरा जो विषय आहे तो आहे कोणता बायोलॉजी जी वाय बायोलॉजी तर हे तीन विषय फार महत्त्वाचे आहे तुम्हाला नीट एक्झाम देण्यासाठी मग तुम्ही दहावीचे पुस्तक पाहिलं असेल तर दहावीचे पुस्तक कोणतं होतं सायन्स वन अँड सायन्स टू मग सायन्स वनमध्ये काय होतं त्याच्यामध्ये होतं मग फिजिक्स म्हणजे काय भौतिकशास्त्र केमिस्ट्री म्हणजे काय रसायनशास्त्र आणि जो सायन्स वन अँड सायन्स टू सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी वन हे दोन विषय होते त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू त्याच्यामध्ये बायोलॉजी होतं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मग हे जे तीन विषय आहे सर्वात महत्त्वाची तर यांची जी काही ज्यावेळेस परीक्षा घेतली जाते तर फिजिक्सचे किती प्रश्न विचारले जातील केमिस्ट्रीचे किती प्रश्न विचारले जातील आणि बायोलॉजीचे किती प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला माहीत पाहिजे हे जे काही तिन्ही विषय आहे तर हे नीट एक्झामसाठी बी ग्रुपचे विषय आहे कोणती बी ग्रुपचे विषय आहे आणि फिजिक्स अँड केमिस्ट्री ए ग्रुपमध्ये मोडतात ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही ते लक्षात पण तुम्हाला नीट एक्झाम द्यायची असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तुम्हाला कंपल्सरी हे विषय घ्यावाच लागतात दुसरे विषय घेऊन तुम्ही नीट एक्झाम देऊ शकत नाही त्यानंतर जे काही क्वेश्चन्स आहे क्वेश्चन ह्या परीक्षेमध्ये किती वित विचारले जातात मग फिजिक्स जो विषय आहे तर याचे तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील पंचेचाळीस प्रश्न विचारले जातील त्यानंतर केमिस्ट्रीचे किती विच विचारले जातील फॉर्टी फाईव्ह म्हणजेच पंचेचाळीस प्रश्न विचारले जातील आणि बायोलॉजीचे तुम्हाला नव्वद प्रश्न विचारले जातात किती नाईन्टी पर्सेंट हे लक्षात म्हणजे डबल विचारले जातात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मग ह्या प्रत्येक ही विषयाला किती मार्क्स आहे हा मेनी मार्क्स आर अलॉटेड टू इच सब्जेक्ट सो मार्क्स अलॉटेड मग हे जे फिजिक्स विषयासाठी किती मार्क्स आहे तर ते आहे एकशे ऐंशी मार्क त्याच पद्धतीने हे जे केमिस्ट्री विषय आहे याला सुद्धा एकशे ऐंशी मार्क त्यानंतर बायोलॉजी विषय आहे तर त्याच्यासाठी किती मार्क आहे तर थ्री सिक्स्टी मार्क्स म्हणजे तीनशे साठ मार्क, तीन मार्क कशाला आहे तर बायोलॉजी विषयाला आहे इथे लक्षात सो so, बायोलॉजी फार महत्वाचा विषय आहे जर तुम्हाला नीट एक्झाम द्यायची असेल तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं पाहिजे मग हे जे टोटल किती झाले मग हे टोटल क्वेश्चन मार्क्स किती झाली तर टोटल मार्क्स किती झाली तर ती झाली सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी मार्क्स म्हणजे सातशे वीस मार्काची परीक्षा आहे नीट नावाची हे तर लक्षात सॉरी इथं एक मिनटं तर किती आहे मग तर ही जी परीक्षा आहे तर ही तर टोटल प्रश्न किती झाली मग टोटल किती झाली मग प्रश्न एकशे ऐंशी प्रश्न आहे किती आहे वन एटी क्वेश्चन्स टोटल असणार आहे आणि टोटल मार्क्स किती झाली मग तर ती झाली सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी मार्क्स टोटल म्हणजे सातशे वीस मार्काची परीक्षा आहे कोणती नीट एक्झॅमिनेशन वीच इज कंडक्टेड ऑल ओव्हर इंडिया आणि मग प्रत्येक वर्षी काय होतं तर साधारणपणे पंधरा ते वीस लाख स्टुडंट ह्या परीक्षेला बसत असतात ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे मग इथं सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ही जी एक्झाम आहे हिचा जो पॅटर्न ज्या पद्धतीने आहे तर एक जरा तुमचा प्रश्न बरोबर आला याच्यामधला समजा एक प्रश्न बरोबर आला एक प्रश्न तुमचा जरा बरोबर आला सो so, एक प्रश्न किंवा वन मार्क वन क्वेश्चन विच इज करेक्ट यू विल गेट फोर मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रश्न जे आहे इथे एकशे ऐंशी प्रश्न तर प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहे चार मार्क आहे म्हणजे वन एटी मल्टिप्लाय बाय फोर वन एटी मल्टिप्लाय बाय फोर काय उत्तर येईल मग तेल सेवन किती उत्तर येईल हे इथे लक्षात सेवन ट्वेंटी आणि मग जर एखादा प्रश्न तुमचा चुकला एखादा प्रश्न जरा तुमचा चुकला तर एक प्रश्न एक प्रश्न जरा तुमचा काय झाला एक प्रश्न चुकला इनकरेक्ट आला तर काय होईल तर ते मायनस वन मार्क करतील मायनस वन मार्क विल बी डन मायनस वन मार्क केलं जाईल तुमच्या त्या टोटलमधून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजेच काय तर इथे काय आहे नेगेटिव नेगेटिव्ह मार्किंग तर नेगेटिव मार्किंग आहे ह्या परीक्षामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला जेवढे प्रश्न बरोबर येतात तेच प्रश्न तुम्हाला पाडावे लागतात ह्या ला गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा तेवढं तेवढं तेवढेच ते टिक मार्क करावं लागतात मग आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कि तुम्हाला किती पर्याय दिले जातात तर चार पर्याय दिले जातात चार पर्याय दिल्यानंतर त्याच्यातून काय आहे चार पर्याय दिले आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल हा ए नावाचा पर्याय आहे बी नावाचा पर्याय आहे हासी नावाचा पर्याय आहे हडी नावाचा पर्याय आहे असे चार पर्याय समजा तुम्हाला दिलेले आहे ह्या परीक्षामध्ये आणि तुम्ही काय केलं तुम्हाला काय म्हणतात ते की तुम्हाला तुम्हा याला तुम्हा काय करायचं आहे राऊंडअप करायचं आहे एम सी क्यू क्वेश्चन आहे पण तुम्ही असं केलं की तुम्ही एला पण राऊंडअप केलं पूर्णपणे असं याला पण पूर्णपणे राऊंड अप केलं ह्या प्रश्नाला आणि त्यानंतर तुम्ही परत सीला केलं म्हणजे प्रश्न एक आहे पण तुम्ही उत्तर किती दिली दोन उत्तराला तुम्ही काय केलं राऊंड सर्कल केलेलं आहे मग अशा वेळेस काय होतं तर तुमचं काय होईल याच्यामध्ये सुद्धा काय होईल तुमचं वन मार्क काय केलं जातील कमी केलं जाईल म्हणजे वन मार्क तुमचं काय केलं जातो डिडक्ट केलं जातो सो वन मार्क विल बी डिडक्टेड फ्रॉम दिस वन मार्क विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर क्वेश्चन सो यू हॅव टू बी व्हेरी परफेक्ट वाईल्ड गिविंग दिस एक्झॅमिनेशन अँड स्टुड त्यानंतर हे जी एक्झाम आहे तर याच्यामध्ये काय या आहे तर कोणत्या कोणत्या भाषेमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता मग याच्यामध्ये काय या आहे तर फॉर एक्झाम्पल कोणते कोणते लँग्वेजीस तुम्ही यूज करू शकता म्हणजे भाषा कोणत्या कोणत्या भाषामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता मग याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आपल्याला हे माहिती आहे की इंग्लिश जी भाषा आहे ती इंटरनॅशनल भाषा आहे कोणती भाषा आहे इंग्लिश ही इंटरनॅशनल इंटरनॅशनल भाषा आहे लँग्वेज आहे हे ते लक्षात आणि मग इंटरनॅशनल लँग्वेज आहे मग आणि त्यानंतर ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहे मग फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण कोणती भाषा बोलतो आपण मराठी बोलतो मग काही लोक हिंदी बोलतात वेगळ्या वेगळ्या स्टेट हिंदी बोलतात त्यानंतर आपण काही लोक गुजराती बोलतात काही लोक आसामीज बोलतात काही लोक मग त्याच्यामध्ये कनेडियन बोलतात तर तुमची जी स्टेटची जी लँग्वेज आहे वेगळ्या वेगळ्या स्टेटच्या वेगळ्या लँग्वेजेस आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल चूज केलं मराठी तर तुमची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न असेल आणि मराठीमध्ये सुद्धा प्रश्न असेल म्हणजे ही काय आहे बाय लँग लेंग... बाय लँग्वेज तुम्हाला ती कश्मपर मिळते कोणती मिळते बाय लँग्वेज तुम्हाला कशमपेपर मिळू शकते त्याला काय म्हणतो आपण बाय लँग्वेज बाय मीन्स वॉट टू बाय बाय लँग्वेज क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर आणि व्यक्ती समजा गुजराती असेल तर त्याची प्रश्नपत्रिकेमध्ये गुजरातीसुद्धा प्रश्न असेल आणि इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न असेल पण अर्थ एकच असेल त्याचा लक्षात उत्तर बरोबर सारखेच असतील ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे मग ह्या एक्झाम देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये सिलेबस जो आहे तर तो आहे सिलेबस सिलेबस जो आहे तो आहे कोणता तर तो आहे अकरावीचा आणि बारावीचा बारावी सायन्स आणि कोणते विषय पाहिजे मग पी सी बी बी सी बी म्हणजे काय फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे विषय तुम्हाला कंपल्सरी आहे मग ही जी याच्यासाठी काय आहे एन सी आर टीचे जे पुस्तक आहे कोणती एन सी ई आर टी ई आर टी हे लक्षात किंवा एन सी आर टीची पुस्तकंसुद्धा तुम्हाला मिळतात आपले जे काही पुना, पुना बोर्ड आहे त्याच्यामधलं जे काही बोर्डाची जी परीक्षा पुना बोर्ड कंडक्ट करतं महाराष्ट्र बोर्ड कंडक्ट करतं तर सुद्धा काय आहे नाईंटी एट पर्सेंट सिलेबस आता सध्या सेम झालेला आहे एक एन सी आर टीचा आणि तो आपला स्टेट बोर्डचा जो आहे महाराष्ट्र बोर्डचा किंवा पुन्हा बोर्डचा आपण असं म्हणे तर सेम आहे पण तरीही सुद्धा ही एक्झाम द्यायची असेल तर, तर तुम्हाला व्हास्ट अभ्यास करावा लागतो सिलेबस फार डीपमध्ये जावं लागतं प्रश्न जे विचारले जातात त्यांच्यावरती चार पिलरवरती डिपेंड असतात त्या नॉलेज बेस्ड अंडरस्टँडिंग बेस्ड स्किल बेस्ड अंडरस्टँ आणि त्यानंतर ॲपिट्यूड बेस्ड तर अशा ह्या पद्धतीने त्या प्रश्न तसा तयार केला जातो आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं की आत्तापर्यंत जेवढ्याही परीक्षा झाल्या नीटच्या तर प्रश्न रिपीट होत नाही लक्षात प्रश्न रिपीट होत नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रश्न विचारण्याची जी शैली आहे तर ती ट्विस्ट केली जाते बऱ्याचशा वेळेस याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल घोगमपट्टम किंवा त्याला घोगमपट्टम म्हणण्यापेक्षा की आपण पूर्णपणे पाठांतर करणं तिथं जमणार नाही इथे लक्षात पूर्णपणे काय केलेलं आहे नॅशनल लेवलवरती तिथं हायली टॅलेंटेड मुलं जातात मग हायली टॅलेंटेड मुलं म्हणजे काय रेग्युलर जो माणूस अभ्यास करतो तर तोच पुढे जाणार आहे हे लक्षात एखाद्या विद्यार्थ्याला दहावीला समजा नव्वद टक्के मार्क पडली आणि त्यानंतर त्याला अकरावीला ऐंशी मार्क पडली आणि बारावीला साठ मार्क पडली तर त्या मुलाची प्रगती झाली नाही पण एखाद्या मुलाला दहावीला पन्नास टक्के मार्क पडली आणि त्यानंतर अकरावीला पंचावन्न टक्के मार्क पडली आणि बारावीला त्याला सत्तर टक्के मार्क पडली तर ही त्याची ती प्रगती आहे इथे लक्षात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे इथं आयुष्य चेंज करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही परीक्षा तुम्हाला देणं अनिवार्य आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आणखीन दुसरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद टेक केअर